नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या या इझी एज्यू अँड मराठी मोटिवेशन यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज मी इयत्ता 10वीसाठी एक खास व्हिडिओ घेऊन आलो आहे। इयत्ता 10वीची जी CET परीक्षा होणार आहे त्या मॅट 2 या विषयाशी निगडीत अत्यंत महत्त्वाचे क्वेश्चन्स आज मी आपल्यासाठी या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर आपला पहिला महत्त्वाचा क्वेश्चन आहे, इफ ट्रायंगल ABC इज सिमिलर टू ट्रायंगल PQR अँड AB टू PQ इज इक्वल टू 3:4, देन एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज टू एरिया ऑफ ट्रायंगल PQR, व्हॉट इज द आन्सर? त्यातील ए ऑप्शन आहे 9:25, बी ऑप्शन आहे 9:16, सी ऑप्शन आहे 16:9 अँड डी ऑप्शन आहे 25:9। तर यातील जे करेक्ट ऑप्शन आहे ते आहे बी 9:16। चला तर आपण आता क्वेश्चन नंबर 2 सुरुवात करू। तर आपला सेकंड क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी? तर यातील ए ऑप्शन आहे AA टेस्ट, बी ऑप्शन आहे SAS टेस्ट, सी ऑप्शन आहे SAA टेस्ट अँड डी ऑप्शन आहे SSS टेस्ट। तर यातील जे टेस्ट आहे ते सिमिलॅरिटीमध्ये नाही आहे आणि आपण ती सुद्धा कधी शिकली नाही, तर ती आहे सी नंबरची SAA टेस्ट। अशी कोणत्याही प्रकारची टेस्ट नाही आहे आणि ते आपल्याला सिलेबसला पण नव्हती, म्हणून येथील जे करेक्ट ऑप्शन आहे ते आहे सी। चला तर आपण आता क्वेश्चन नंबर 3 सुरुवात करूया, इफ ट्रायंगल XYZ इज सिमिलर टू ट्रायंगल PQR अँड एरिया ऑफ ट्रायंगल XYZ इज इक्वल टू 25 square centimeter अँड एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू 4 square centimeter, देन XY इज टू PQ। तर यातील जे आपल्याला काही ऑप्शन दिलेलं आहे, यातील ए ऑप्शन आहे 4:25, बी ऑप्शन आहे 2:5, सी ऑप्शन आहे 5:2 अँड डी ऑप्शन आहे 25:4। तर जेव्हा आपण हे सोडवू तर आपल्याला जे करेक्ट आन्सर मिळेल ते आहे सी 5:2। चला तर आपण आता फोर्थ क्वेश्चनकडे वळूया, रेशो ऑफ एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रायंगल्स इज 9:25 - इज द रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग साइड्स। तर यातील ए ऑप्शन आहे 3:4, यातील बी ऑप्शन आहे 3:5, यातील सी ऑप्शन आहे 5:3 आणि यातील डी ऑप्शन आहे 25:81। तर यातील जे करेक्ट ऑप्शन आहे ते आहे बी 3:5। चला तर आपण आता क्वेश्चन नंबर 5 वळूया। क्वेश्चन नंबर 5 आहे, गिवन ट्रायंगल ABC इज सिमिलर टू ट्रायंगल DEF इफ अँगल ए इज इक्वल टू 45 degree अँड अँगल ई इज इक्वल टू 35 degree देन अँगल बी। तर यातील ए ऑप्शन आहे 45 degree, बी ऑप्शन आहे 35 degree, सी ऑप्शन आहे 25 degree अँड डी ऑप्शन आहे 40 degree। तर आपल्याला इथं प्रश्नामध्येच उत्तर दिलेलं आहे की ABC हा ट्रायंगल DEF सिमिलर आहे, म्हणजेच अँगल ए इज सिमिलर टू अँगल डी, म्हणजेच अँगल डी पण कितीचा येईल 45 आणि बी हा 35 येईल कारण अँगल ई कितीचा आहे 35। तर येथील जे करेक्ट ऑप्शन येणार आहे ते आहे बी 35। चला तर आपण आता क्वेश्चन नंबर 6 वळूया, क्वेश्चन नंबर 6 आहे, द मेजर ऑफ सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल्स इज - तर यातील ए ऑप्शन आहे 180, बी ऑप्शन आहे 270, सी ऑप्शन आहे 360 अँड डी ऑप्शन आहे 90। तर आपल्या सगळ्यांनाही माहिती आहे की ट्रायंगलच्या तिन्ही कोनांचं म्हणजेच अँगलचं जे माप असते ते 180 असते, म्हणून इथं जे करेक्ट ऑप्शन येणार आहे ते आहे ए 180 degree। चला तर आपण आता क्वेश्चन नंबर 7 वळूया। तर क्वेश्चन नंबर 7 आहे, इफ ट्रायंगल ABC इज सिमिलर टू ट्रायंगल LMN अँड अँगल ए इज इक्वल टू 60 degree देन अँगल L। तर इथं काही आपल्याला ऑप्शन दिलेले आहे, ए ऑप्शन आहे 45 degree, बी ऑप्शन आहे 60 degree, सी ऑप्शन आहे 25 degree अँड डी ऑप्शन आहे 40 degree। तर इथं जे करेक्ट ऑप्शन आहे ते आहे बी, कारण अँगल ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल LMN हे सिमिलर ट्रायंगल्स आहे म्हणून त्यांचे अँगल पण सिमिलर होतील, म्हणून इथं जे करेक्ट ऑप्शन येणार आहे ते आहे बी 60 degree। चला तर आपण आता क्वेश्चन नंबर 8 वळूया, क्वेश्चन नंबर 8 आहे, एरिया ऑफ ट्रायंगल - तर यातील ए ऑप्शन आहे 1/2 × base × height, यातील बी ऑप्शन आहे 1/2 + base × height, यातील सी ऑप्शन आहे 1/2 + base + height आणि यातील डी ऑप्शन आहे 1/2। तर यातील जे करेक्ट ऑप्शन आहे ते आहे ए 1/2 × base × height, हा एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला आहे। तर क्वेश्चन नंबर 9 आहे, एरियाज ऑफ ट्रायंगल्स विथ इक्वल बेसेस आर प्रपोर्शनल टू देअर - तर यातील ए ऑप्शन आहे करस्पॉन्डिंग हाईट, बी ऑप्शन आहे करस्पॉन्डिंग बेसेस, सी ऑप्शन आहे करस्पॉन्डिंग लेंथ अँड डी ऑप्शन आहे 1/2। तर यातील जे करेक्ट ऑप्शन आहे ते आहे करस्पॉन्डिंग हाईट्स, हे येथील करेक्ट ऑप्शन आहे, कारण की एरियाज ऑफ ट्रायंगल्स विथ इक्वल बेसेस आर प्रपोर्शनल टू देअर करस्पॉन्डिंग हाईट। चला तर आपण आपल्या व्हिडिओमधील सर्वात शेवटचा आणि महत्त्वाचा क्वेश्चन बघणार आहोत, क्वेश्चन नंबर 10, एरियाज ऑफ ट्रायंगल्स विथ इक्वल हाईट्स आर प्रपोर्शनल टू देअर - तर यातील ए ऑप्शन आहे करस्पॉन्डिंग हाईट, बी ऑप्शन आहे करस्पॉन्डिंग बेसेस, सी ऑप्शन आहे करस्पॉन्डिंग लेंथ अँड डी ऑप्शन आहे 1/2। तर यातील जे करेक्ट ऑप्शन आहे ते आहे
बी करस्पॉन्डिंग बेसिस एरियाज ऑफ ट्रायंगल्स विथ इक्वल हाइट्स आर प्रोपोर्शनल टू देअर करस्पॉन्डिंग बेसिस म्हणून यातील जे करेक्ट ऑप्शन आहे ते आहे बी करस्पॉन्डिंग बेसिस.